या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील पॉश एका अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये सुरू असलेल्या कुंठन खाण्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली आहे। तर या कुंठन खाण्यातून एका पश्चिम बंगाल मधील युवतीची सुटका करण्यात आली। प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे। रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता। या फ्लॅट मध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने कार्यालय उघडले होते। या कार्यालयाच्या आड त्यांनी हे देह व्यवसाय सुरू केला होता। या फ्लॅट मध्ये तो विविध युवतींना आणून कुंठनखाना चालवित होता। रोज नवनवे लोक येत असल्यानं परिसरातील नागरिकांना संशय आला होता। फ्लॅट मध्ये कुंठनखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅट मधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना ही माहिती देण्यात आली। दरम्यान पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅट मध्ये डमी ग्राहक पाठविला। खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅट मध्ये प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले। यावेळी फ्लॅट मध्ये एक युवती आढळून आली। तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगाल मधील असल्याचं तिनं सांगितले। तिची या कुंठनखाण्यातून सुटका करण्यात आली तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। आरोपी गेडामला 30 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शहरात गेडाम यांच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या 3 दिवसांच्या कालावधीत होऊ शकतो। सदर देह विक्री व्यवसाय हा मागील 1.5 महिन्यापासून सुरू होता अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली आहे। पुढील तपास शहर पोलीस करतायत। काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक माहिती मिळालेली होती की रामाळा तलाव परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी जी महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याबाबतची माहिती होती। त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली। छापा टाकला असता त्या ठिकाणी सदरचा देह विक्री व्यवसाय करताना म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं आणि पीडितेच्या तक्रारी पीडितेचं स्टेटमेंट नोंदवलं आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पंचनामा कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5, 7 मुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे, राहणार तो रामाळा तलाव लेक व्ह्यू अपार्टमेंट या ठिकाणी राहतो। त्या ठिकाणी तो ज्या महिला आहे तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे, आर्थिक त्या मोबदल्यामध्ये एक आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याचं हे मागील 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू असल्यामुळे तपासात निष्पन्न झालेलं आहे। सदर गुन्ह्यामध्ये प्रणय गेडाम याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला 3 दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे। याच्यामध्ये आणखीन काही इतर कोणी इन्वॉल्व्ह आहेत का, जे सेक्स रॅकेटचं जे काय आहेत तर ते त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोड वरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली मुंबई हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। या पहा, जेवणाचा आस्वाद घ्या, व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस तेही तुमच्या बजेट मध्ये फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी विजापूर रोड सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।